तरंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक जमलेले आहेत. आणि जशी बातमी कानावर आली की मुख्यमंत्री आज पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामुळे सगळ्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय. सगळे उत्सुक आहेत की तरंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या विषयी ते जे अमर उपोषण सुरू आहे ते आज संपणार का, आणि मराठा आरक्षणाप्रश्नी सरकार आज सकारात्मक भूमिका घेणार का, यासाठी सर्वांचा एक उत्साह सर्वांमध्ये एक उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे. आपण इथे माझ्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत. दादा, काय सांगणार मुख्यमंत्र्यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद? पत्रकार परिषद मुख्यमंत्री साहेबाला मी एवढी विनंती करतो की आमचा राजा आजचा सातवा दिवस आहे उपोषणाचा, आमचा राजा इथं अन्नाचा कण खाता बसलेला आहे. तर मुख्यमंत्री साहेबाला एवढीच विनंती करतो की दारांगे पाटलाच्या जे काही ते मागण्या असतील ते तुम्ही आज आपल्या याच्यात घेऊन टाकाव्या, एवढीच नम्र विनंती करतो. आणि मराठी समाजाचा अंत पाहू नका असंही गावी देतो, नाहीतर यापुढे वाईट परिणाम होतील. दादा, काय सांगणार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे, त्यानंतर जरंगे पाटलांचे देखील एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे, काही सकारात्मक निर्णय होणं शक्यता आहे का? सकारात्मक निर्णयच व्हावा. आज मुख्यमंत्र्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जो ग्वाही दिली ती समाजाला की आम्ही मराठा आरक्षण देऊ, तर त्या मागणीवरती पाटील ठाम आहेत, तर ती मागणी पूर्ण करावी. सगळे सोयरेचा आदेश जो काढलेला आहे तो त्वरित राज्य सरकारनी सादर करून त्याची अंमलबजावणी करून घ्यावी, एवढीच आमच्या समाजाकडून त्यांना कळकळीची विनंती आहे. समाजाचा अंत हा पाहू नये, मराठा समाज हा लढाऊ समाज आहे. एक मराठा सांगणारा जरंगे पाटलांची पत्रकार परिषद आहे, मुख्यमंत्री देखील आज पत्रकार परिषद घेणार आहे. काल सरकारचं शिष्टमंडळ येऊन गेल्या, चर्चा झाली दोघांमध्ये. पत्रकार परिषद एवढीच मुख्यमंत्री साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे का, जो शब्द आमच्या पाटलांना दिलेला आहे तो त्यांनी पाळावा. छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतली आहे त्या सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलेले, आणि महाराष्ट्रांनी पाहिल्यानंतर त्यांनी 15 तारखेला अधिवेशन घेतो म्हणून असं सांगितलं होतं. मग 20 आणि 21 तारखेला अधिवेशन घ्यायचं कारण काय, हे लांबव करण्याचं कारण काय, हे स्पष्ट सगळं आज अख्खा महाराष्ट्र बघतोय. आणि आमच्या पाटलांच्या जीवाला काही धक्काबक्की जाईल काही झालं तर मग मात्र पाटलांनी फक्त आदेश करायचा उशीर आहे, हा महाराष्ट्रच राहत नाही. कोण कुठून आले तुम्ही, काय कुठून आले तुम्ही, काय भावना आहे तुमची? मी करमाळ आपण पाहू शकतो इथे हा मराठा आंदोलक आलेला आहे, याला भावना अनावर झालेल्या आहेत. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहे, काय वाटत? त्यांनी लवकरात लवकर निर्णय घडव, पटलुसले बेकार हालत झाली. आपण पाहू शकतो इथे मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक तेवढेच आहे आणि तितकेच भावनिक झाले, कारण जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मात्र मराठा आरक्षण प्रश्नी अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये. दादा, काय सांगणार, काय वाटतं तुम्हाला, आज निर्णय होऊ शकतो? शासनाने तत्काळ निर्णय घ्यायला हवा, कारण आमचा 7 कोटी मराठ्यांचा पंचप्राण या ठिकाणी प्रचंड त्यांची अवस्था खराब झालेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, कारण त्यांनी जेव्हा मुंबईत मराठे गेले होते त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द जो आहे मग ते GR का पास करत नाही हा खरा प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि त्यांनी तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा, नसता आम्ही फक्त पाटलांच्या आदेशाची वाट बघतोय, मग आम्ही यांना बघू हे राजकारणी कसे फिरतायत ते. तुमचा आरोप कसा आहे की मराठ्यांना फसवणूक, मराठ्यांची फसवणूक सरकार करत आहे असून आरोप केला? हो, कारण त्यांनी जो शब्द दिलेला होता की आम्ही अधिवेशन घेऊ हा ठराव पास करू, तर मग त्यांनी का केला नाही? पाटील ज्यावेळेस उपोषणात बसत होते त्यावेळी त्यांनी पाटलासोबत चर्चा करायला हवी होती की आम्ही ह्या तारखेपर्यंत करतोय तुम्ही उपोषण करू नका, पण आजपर्यंत कोणताही शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. मग त्यांना जरांगे पाटलांची ही फसवणूक नाही तर दुसरं काय म्हणावं, हाच खरा प्रश्न मराठ्यांसमोर आहे. काय सांगणार, कुठून आले तुम्ही, काय भावना आहे आज पत्रकार परिषद होणार आहे मुख्यमंत्र्यांची, मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे? आम्ही भोकरदन जिल्हा जालन्याच्या ठिकाणी आलो आहेत आणि पहिल्यापासून या आंदोलनामध्ये सक्रिय आहोत. मुख्यमंत्र्यांची मानसिकता दिसते, मात्र उपमुख्यमंत्री जो फडणवीस आहे त्यांची मानसिकता दिसत नाही, कारण त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मराठा आरक्षणाचा प्रश्नानं मतदानावर परिणाम होत नाही अशी त्यांची गुर्मीची जी भाषा आहे, त्यामुळे वाटत नाही की फडणवीस आणि सरकार या प्रश्न सोडवेल. मात्र जर हा प्रश्न आजच्या आज जर निकाली निघाला नाही तर मराठ्यांचा उद्रेक होईल आणि आम्ही ठिकठिकाणी रास्ता रोको करू आणि आमदार खासदार यांना गाव प्रवेशबंदी पुन्हा एकदा लागू करू. जसं हे सांगतात की मराठ्यांचा उद्रेक होईल, पुढाऱ्यांना गावबंदी आम्ही पुन्हा एकदा करू, काय भावना आहे तुम्ही? दादा, जर आमच्या मनोजदादा जरंगे यांना जर यांचं जर काही बरं वाईट झालं त्याची बघताय तुम्ही परिस्थिती चिंताजनक होत चाललेली आहे, तर यानंतर नेत्यांना गावबंदीच नाही तर त्यांचे कपडे काढून त्यांचे कपडे फाटोस्तर आणायला
मराठा समाज मागपुढे पाहणार नाही. वेळप्रसंगी मनोजदादा जारंगे जसा आदेश आम्हाला देतील तसं आम्ही वागू, तसं मनोजदादा जारंगे यांचा आदेश आम्ही पाळू. त्वरित शासनानं मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणारे मराठा आरक्षण प्रश्नी बोलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ मनोजदादा जारंगे यांच्या मागण्या मान्य करून मनोजदादा जारंगे यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि मराठा समाजाला जे निस्वार्थ आम्हाला नेतृत्व भेटलेलं आहे हे नेतृत्व जपण्याचं काम या शासनाचं आहे. याचे गंभीर परिणाम झाल्यास, दुष्परिणाम झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासनाची असणार आहे. यामिनी आपण बघितलं तर मराठा आंदोलक हे आक्रमक पाहायला मिळत आहेत आणि आजच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगदी गौरव, खर तर या सगळ्यांच्या उद्विग्न अशा भावना आणि प्रतिक्रिया तुम्ही पोहोचवल्यात यासाठी धन्यवाद.